हिरो आहे ना ते विलनला डायरेक्ट खाली पाडतो आणि डायरेक्ट त्याच्या नारळीवर पाय छातीवर बसतो फान 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 नाच ढोलकी वाजवल्यासारखं चालू करतो नुसतं धिंगाणाच. मेथी मेथी काय रे दरवाजा उघड ना. उघड. नंतर छातीवर बसून असे त्या थोबडीत हाणतो ना फान 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 विचारूच नको नुसतं धिंगाणू आता. तू बघ एकदा ते. हा बघतो. नमस्कार मी सर्वेसाठी आली आहे. काका नमस्कार. मी अहिल्या सोशीकर मी सर्वेसाठी आली आहे. हा या ना मॅडम या या ए उठ भाई तिकडं बसा ना मॅडम बसू दे त्यांना बसा मॅडम बसा उठ ना बसा मॅडम वही नी चहा टाका पाणी आण बाजूला. नाही चहा मी घेत नाही पाणी पाण्याची बाटली आहे माझ्याकडे. थँक्यू. मी अहिल्या सोशीकर कोविड सर्वेसाठी आली आहे. सर्वे सगळं ठीक आहे ना? काय कोरोनामुळे लोकांची मानसिकता बिघडली आहे म्हणून हा सर्वे. नाही म्हणजे तुम्ही नेमकं कोण आहे मॅडम? मी समुपदेशक. अरे वा का असते ते समुपदेशक माहिती नाही तुम्हाला? अहो मॅडम आपल्या मराठीमध्ये ना एवढे अवघड अवघड डेंजर शब्द आहेत ना काही लक्षातच येत नाही. इंग्लिशमध्ये सांगा ना. काउन्सिलर. अंगाशी आता कसं टपक्यान काढलं? अहो माझ्या मित्राचा काडी मोड होता का तेव्हा हे शब्द ऐकलं मी काउन्सिलर का फ्युन्सिलर. तुम्हाला सांगतो त्याचं त्याच्या बायकोचं काडी मोड करायचं ठरलं आणि ऐन टायमाला जर हाडा चालू झाला याच्या घरचे ते मुलीच्या घरच्यांना आणतेत मुलीच्या घरचे याच्या घरच्यांना आणतेत या भानगडीत एका वकिलाच कोर्टच फाटला नुसता धिंगाणा. नंतर काढलं ते काउन्सिलरचं याच्या बायकोचंच लफड होत. अहो हे ते काउन्सिलिंग नाही आहे ही सरकारी प्रक्रिया आहे पूर्ण करावी लागेल. मग करा तुम्ही पूर्ण. मला हॉटस्पॉट मिळेल काय? हॉटस्पॉट. हॉटस्पॉट हॉटस्पॉट. अहो नाही आमच्या घरात नाही कोणाच पॉट आलं सगळे सापड पॉटच याचे. अहो इंटरनेट तुम्हाला मला हॉटस्पॉट द्यावं लागेल. अहो मॅडम आमच्या घरात फोन कोणी वापरतच नाही त्यामुळे इंटरनेटचा काही असा प्रश्नच येत नाही. काय ग ना हो ना हो कसं शक्य आहे? अहो हे ना आमच्या घरचे सगळे असे कामातून गेलेले आहेत. हा स्किनी मुलगा कोण? मी पेपर डोसा. म्हणजे ते विषय सोडा आणि पेपर काढा आणि मॅडम लॅतमध्ये घुसू नका बरं का. नोकरी प्रिय आहे ना तुम्हाला? हो काम महत्वाचं आहे. आत्ताच तर कोविडमुळे मला नोकरी मिळाली आहे. हा मग तुम्ही आहे ना तुम्हाला काय विचारायचं ते विचारा पाटापाटा मी सांगतो टापाटापा आणि टिक मार्क करून घ्या टाका उरकून. कोण कोण आहेत नाव सांगा? माझं नाही आपलं आजीत नाव सांग ना. विटाबाई सुखदेव दंडवते. वय? त्यांचं वय किती? 70. नंतर याचे पप्पा परशुराम दंडवते. वय? वय किती? 45. व्यवसाय? अर्जंट लेडीज टेलर. नंतर? नंतर हे आमचे वहिनी. नाव? सुमित्राबाई दंडवते. वय? 42. व्यवसाय? मी घर गृहिणी. नंतर? यो पिंक्या. सॉरी अर्णव परशुराम दंडवते. वय? 20. काय करतो हा? काय घरीच असते दिवसभर टीव्ही बीव्ही बघत. बघूनच वाटलं. अजून जाऊ द्या. चिंगी? नाही मैथिली. हा मैथिली. वय काय? 24. तू काय करतेस? मी ग्रॅज्युएट आहे आणि मी ऍक्टर आहे. म्हणजे घरीच असते. सही करता? ती आहे ना आलं सही. हो वहिनी कर.
मी तिकडे गावाकडे असतो, हे आमचे भाऊंती आहेत, तुम्ही आमच्या गावाकडे या ना, आमच्या इथे लय वस्ते आहेत, लय लोक भेटते तुम्हाला सर्वे करायला. आणि तुम्ही आले ना, आपण गाव राहून कोंबडी बिंबडी कापू. गावाकडे शेती बीती आपली भीर आहे, आपली शेतीत गाय. बरं बरं, झालं ना, हो या मग तुम्ही. हो थँक्यू, चला येते मी. ती माझी लाडाची, पप्पा माझे लाडाचे, मी ती माझी लाडाची बघत असते टीव्ही. लॉकडाऊन मध्ये महाग झाले किवी, पप्पा माझे लाडाचे बहुदा मला टीव्ही. अगो बाई, लाईट बिल वाढते, बंद करतो टीव्ही. उठता बसता नुसता टीव्ही टीव्ही, मोबाईल नाही तर टीव्ही, मोबाईल नाही तर टीव्ही, काहीतरी बघतच राहिलं पाहिजे का? काय गाय, काय झालं? पप्पांची खूप आठवण येते रे. ते कुठे गेले असतील, काय करत असतील, असे कसे गेले रे आपल्याला न सांगता? जेवले तरी असतील का रे अर्ण? काका तर म्हणत होते, आज जर तुझे पप्पा भेटले नाही तर आजीला घेऊन गावाकडे निघून जातो. हे कसं शक्य आहे? वाचलोय आपण माहिती आहे त्या काउन्सिलर मॅम, त्यांनी जर विचारलं असतं की पप्पा कुठे आहे, काय सांगणार होतो आपण? आजी आणि काकांना काय उत्तर दिलं असतं सांग. हे बघ, तू ना काकांची काळजी नको करूस, असे ते 2 दिवसात जाणार आहेत. तुला बोलले ते? अगं त्यांनी नेहमी 2 शर्ट आणले आहेत, 2 दिवसात जातील. ए तू बावळट आहेस का रे? काय लॉजिक आहे 2 शर्ट आणले 2 दिवसात जातील? तू ना काळजी नको करूस, येतील पप्पा. आज यायला हवे पप्पा. ते यायच्या आधी जर आजीला काकांना कळलं ना. परशुरामचा फार कुंभकर्ण झालाय राव, असं कसं होऊ शकत, कसं शक्य? एवढा कसा झोपळ झाला या? नाही नाही नाही, याला वहिनींनी तर काही खाऊ घातलं नसेल ना. मला आहे ना आता संशय यायला लागलाय, नक्कीच काहीतरी गौड बांधायला दिसत.
वहिनी हा तुम्ही पण 4 वाजता उठता का? हो, मी रोज ब्रह्ममुहूर्तावरच उठते. चांगली सवय. परशु कुठे आहे? हा परशु कुठे आहे? ते ना ते जॉगिंग करायला गेले. आत्ता? हो आता ते लॉकडाऊन शिथिल झालंय ना, मग रोज जातात. अहो वहिनी पण मी कालपासून आलोय, तो काल दिवसभर मला भेटला नाही, काल रात्री भेटला नाही, आणि आत्ता सुद्धा भेटायच्या ऐवजी कुठं तो जॉगिंगला गेलाय. तिची इच्छा नाही का मला भेटायची? नाही भाऊजी असं नाही आहे. वहिनी त्याला कळलं असेल ना मी आलो, कळलं असेल का नाही? अहो तिथं गावात अभिमानाने सांगतो मी, आमचा सख्यातला नाही पण एक चुलत भाऊ तिकडे शहरात राहतो. आम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक आहे, प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे, आणि तुम्ही आमच्याशी असं वागायचं का आता? त्याला सांगा आत्मारामला भेटायचं असेल ना तर आता डायरेक्ट गावाकडे येऊन भेट, आत्माराम काय परत तुमच्या दारात येणार नाही. असं नाही भाऊजी. हे काय? पैसे आहेत वहिनी. कोणा कशासाठी? मुलांना खाऊसाठी. नाही नको नको. अहो ठेवा वहिनी. नाही भाऊजी नाही. इथं पैसे ठेवलेत वहिनी, मुलांना त्याचा खाऊ आणून द्या. परशुला सांगा आत्माराम नानीला घेऊन गेला म्हणून. अहो भाऊजी. चल नाने. चला निघायचं ना, चल रे. दंडवते इथेच राहतात. हो आई. अर्णव काय काय ग? काय काय झालं? या ना आत्या बसा. महाशय या. ओळखत काय ना? पप्पा. हो हे फादर आहेत माझे, मिस्टर आहेत. किडनी विकायला निघाला होता, केस लागले असते याच्यावर. लॉकडाऊन मध्ये कोणी असं फळ विकल्यासारखं किडनी विकतात? एवढा मार खाल्ला ना आमच्या लेडी कॉन्स्टेबलचं लक्ष गेलं म्हणून जीव वाचला याचा. हो दंडवते, एवढा सोन्यासारखा संसार तुमचा, सांभाळायला. लॉकडाऊन आहे, परत बाहेर सोडू नका, काळजी घ्या. मला वाटलं किडनी विकली तर आलेल्या पैशामध्ये कर्ज फेडता येईल म्हणून मी किडनी विकण्याचा प्रयत्न करत होतो. फादर. अहो पप्पा.
काय हो हे काय करायला निघाले तुम्ही असं आम्हाला वाऱ्यावर सोडून निघाले कसं करायचं आम्ही पुढे आम्ही कोणाकडे बघायचं फादर सॉरी सॉरी बाप्पा फादर खूप खसलेत ग पप्पा आज वेगळेच वागत होते नाही गप्प शांत अगं ते आहे ना म्हणून घराला घर पण आहे खरं तर ते घरात किती रागवले किती चिडले तरी पण त्यांचा आधार असतो ग आपल्याला पप्पांच्या टेन्शन मध्ये मी आजीला सुद्धा थांबू शकले नाही आम्हीच रिस्पॉन्सिबल आहे माहिती आहे पप्पांच्या या सिच्युएशनसाठी आम्ही पप्पांना ना कधी समजूच शकलो नाही अगं तसं नाही ग आपले सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये गेले म्हणून किती वर्षापासून आपण एकत्र आहोत मी काही पण बोललो तरी असून बोलायचं सगळ्यांचे असून बोललात तुम्ही मास्टर सगळ्यांचे असून बोललो पण मास्टर तुमच्या मनातलं दुःख कधीच तुम्ही कोणाला कळू दिलं नाही का मास्टर मास्टर 20-22 वर्षापासून मी वहिनींच्या आजचा चहा पितो घर झाले माझे घर आले होते का मास्टर मास्टर 22 वर्षाच्या चहाचं बिल कुठून आले एवढे पैसे राहू द्या मास्टर चहाच्या बिलाच्या नावाखाली तुम्हाचं कर्ज फेडतोय कुठून आले हे पैसे
खोली विकली मास्टर त्याच्याच ऍडव्हान्स आहे आणि मास्टर मी एकटा मला कुठे ऐकू मला एवढ्या खोलीची गरज नाही आहे मास्टर हे राहू द्या कोण म्हणतं तुझं कोणी नाही माझी मुलं तुला किती तोंड भरून काका काका म्हणतात टॅने अंकल टॅने अंकल आणि सुमी सुमी तर एक वेळेस मला चहा देणार नाही पण तू आला की तुझ्यासाठी लगेच चहा टाकते तू आमच्या घरातला एक मेंबर आहे टॅने पण मास्टर याची गरज आत्ता तुम्हाला जास्त आहे क्या नाही रे टॅने आयुष्य आहे ना आयुष्य आयुष्य म्हणजे चिंध्या चिंध्यांनी शिवलेल्या रंगीत अशा गोधडीसारखे वेगवेगळ्या रंगांची थिगळं येतात आणि आपण ती थिगळं जोडतो मोठे मोठे टाके टाकतो आणि टाके टाकल्यानंतर उबदार अशी गोधडी तयार होते आयुष्याचं सगळं तसंच आहे गोधडी आणि माझ्या आयुष्यामध्ये फारसा फरक नाही आहे आईच्या पदरात आणि गोदामाईच्या उदरामध्ये लहानसा मोठा झालो गोदामाईच्या काठावर लहानपणीच वडील गेले आठवतही नाही कसे होते जन्मापासूनच घरची गरिबी पण हुशार होतो मी पण गरिबाच्या घरामध्ये हुशारी काहीच कामाची नसते असंच झालं स्वप्न होत आयटीआय करावं एखादा ट्रेड घ्यावा आणि एखाद्या कंपनीत जॉईन व्हावं पण आयटीआयला ऍडमिशनसाठी 70 रुपये नव्हते रे तेव्हा आमच्याकडे माझी आई घाटावर फुलं विकायची आणि मीही तिच्यासोबत फुलं विकायचो पैसा यायला लागला की माणूस बेईमान होतो आईने आणि मी विकलेली फुले जेव्हा लोक देवाला व्हायची तीच फुलं मी पुन्हा विकायला आणायचो माझा खोटेपणा मला जाणवायचा आपण सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण आपण स्वतःशी कधीच खोटं बोलू शकत नाही हे सतत सतत सरत राहायचं एक दिवस आईला सांगितलं तिची माफी मागितली आणि तिची शपथ घेतली की इथून पुढे प्रामाणिकपणे काम करेल आणि मग काम शोधायला लागलो प्रामाणिकपणे रविवार कारंजावर बाबूलाल मास्तर नावाचे एक जुने नामवंत टेलर होते तीक्ष्ण नजर खूप खूप हुशार तेजस्वी गतिमान सिन्नर निफाड गिरणारे उगाव दूर दूरवरून बायका त्यांच्याकडे चोळ्या शिवण्यासाठी यायच्या प्रचंड गर्दी असायची त्या गर्दीकडे बघून मास्तरजींविषयी खूप हेवा वाटायचा आदर वाटायचा कुतूहल वाटायचं किती सुंदर काम करतात हे मास्तरजींनी तशी कलाच जोपासली होती त्यांची
एकदा वाटलं आपणही जावं, मास्तरजींना सांगावं, मला मला काम शिकवा. मी गेलो, मास्तरजींना सांगितलं मला काम शिकवा. मास्तरजींनी मला बघितलं आणि सांगितलं की पोटापुरतं करतो ना, कशाला पाहिजे. नाही शिकवलं मला, मी पुन्हा माघारी आलो. पण एक दिवस आईची चोळी फाटली. ती चोळी घेऊन मी मास्तरजींकडे गेलो. मास्तरजींनी चोळी शिवून दिली. चोळी घेऊन निघालो पण पुन्हा हिम्मत करून मास्तरजींना म्हणालो, मला मला काम शिकायचंय, मला काम शिकवा. मास्तरजींनी पुन्हा तोच प्रश्न केला, पोटापुरतं करतो ना, कशाला पाहिजे. पण त्यावेळेस मी धीरानं उभा राहून त्यांना म्हणालो, नाही मला आईचं आणि बाईचं शरीर झाकता आलं पाहिजे, असं काहीतरी काम हवंय. त्यावेळेस मास्तरजींनी ज्या तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे बघितलं ना, अजूनही ती नजर आठवते मला. त्यांनी मला काम शिकवायला सुरुवात केली. माझी नजर सूक्ष्म आणि तीक्ष्ण केली. शिलाई मशीनने पायाची गती वाढवली. रंगीबेरंगी दोऱ्यांनी माझ्या आयुष्यात नवे रंग भरले. मी शिवणकाम शिकलो आणि सगळंच सुंदर सुरू झालं. रक्षाबंधन असले की मास्टरजींचं दुकान बंद असायचं, बायकांची भलती खरेदी व्हायची. त्यावेळेस इतक्या साऱ्या बहिणी आणि एक भाऊ, प्रचंड आनंद वाटायचा. बाबूलाल मास्टरजींच्या रूपाने माझ्या आईला एक भाऊ भेटला होता आणि मला मामा. पण एक दिवस मास्तरजी गेले. मास्तरजीच्या बोलण्यांमध्ये सतत जाणवायचं का माझ्या पाठीमागे कोणीच नाहीये. मीच सागणे दाग दिला त्यांना. मास्तरजी गेल्यानंतर म्हटलं आयुष्य एकदम सरीत वाटायला लागलं. दुकानासमोर जाऊन उभा राहायचो, पण दुकान उघडायची हिंमत होत नव्हती, हात धसत नव्हते. मास्तरजी आठवायचे, त्यांचे डोळे आठवायचे, त्यांनी शिकवलेलं सारं सारं आठवायचं. पुन्हा माघारी घरी जायचो. असं बऱ्याचदा झालं. पण एक दिवस हिंमत केली आणि दुकान उघडलं तर जणू काही मास्तरजी समोर उभे. मला असंच झालं होत. मशीनवर बसलो, पायाची गती वाढली, दोऱ्यांच्या रंगांमध्ये अधिक रंग भरत गेले आणि आयुष्याला एक सुंदर वळण मिळालं. अरे त्याच एका वळणावर माझ्या आयुष्यामध्ये सुमित्रा आली. सुमित्राबरोबर लग्न झालं. संसार एकदम सुखानं सुरू झालं. त्या एका छोट्या खोलीतच मेथीचा जन्म झाला. आणि तेव्हाच ठरवलं, नाही आपल्या स्वतःच एक मोठं करावं. मग हे घर घेतलं. 2 वर्षानंतर आर्णव झाला. आयुष्य अधिक सुखी झालं, छान सुरू झालं. पण अचानक रेडीमेड ब्लाऊज आले, कंपन्या आले. पण एवढं आहे, त्या सगळ्या गडबडीमध्ये
माझी शिवणकला खूप खूप जोरात होती. मी अर्जंट काम करायचो म्हणून लोकांनी मला नाव दिलं अर्जंट लेडीज टेलर. लोकांनी दिलेलं नाव, त्या नावाने मला मोठं केलं. पण रेडीमेड ब्लाऊज आले आणि कंपनी आल्या, त्याच्यामुळे शिवणकाम कमी झालं. आणि त्यात त्यात हा कोरोना आला आणि सगळंच बसलं, सगळंच. घर खर्च वाढू लागला, डोक्यावरच कर्ज वाढलं, मुलांचं शिक्षण, सगळ्यातच गुरफटत गेलो. आणि डोकं चालणंच बंद झालं. दिवस दिवसभर गंगेवर जाऊन बसायचो. सुचत होतं काय करावं. खूप आत्महत्या करायचा प्रयत्न करायचो. माझी सुमी, माझी मेथी, माझा अर्णव, माझं आयुष्य आहे हे सर्व. त्यांच्या त्यांच्या सुखासाठी मी स्वतःलाही विकू शकतो. सगळं सगळं संपल्यासारखं झालं रे टेऱ्या, संपल्यासारखं झालं. आज आज मी ठरवलंय, आजच्या दिवसच हे घर माझं. उद्या सगळं सगळं सोडून जायचं, सगळं. सगळे तुम्ही सगळे माझ्यासोबत आपण नव्या आयुष्याला सुरुवात करू, आपण नव्या आयुष्याला सुरुवात करू.